महाराष्ट्रातील मराठी कलाकारांचं राजकारणाशी, राजकीय नेत्यांशी आणि पक्षाशी असलेले संबंध काही नवीन नाहीत. अनेक कलाकार राजकीय नेत्यांना प्रत्यक्षपणे पाठिंबा देताना तर कधी स्वतः निवडणूक लढत राजकारण करताना दिसतात. अनेक कलाकार उघडपणे अनेकदा राजकीय भूमिका देखील घेताना दिसतात. चला तर मग नजर टाकूयात मराठी कलाकार आणि त्यांच्या राजकीय संबंधांबद्दल. प्राजक्ता माळी. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही प्रत्यक्षात जरी राजकारणात उतरली नसली तरीही राजकीय भूमिका आणि प्रचारांमध्ये ती आघाडीवर असताना दिसते. प्राजक्ता आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध आहे. राज ठाकरेंच्या अनेक भाषणांना ती आवर्जून उपस्थिती लावते. शिवाय अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरेंसंबंधी पोस्ट टाकत आपली भूमिका तसेच पक्षाच्या भूमिकेलाही ती पाठिंबा दर्शवताना दिसते. काही महिन्यांपूर्वी प्राजक्तानं अस्सल मराठमोळ्या दागिन्यांचा एक ब्रँड लॉन्च केला, तर तिच्या या ब्रँडचं अनावरण करण्यासाठी स्वतः राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. तिला राजकारणामध्ये इंटरेस्ट असून भविष्यात राजकारणात एंट्री करायला आवडेल असं अनेकदा तिनं सूचितही केलंय. महेश मांजरेकर. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी 2014 महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. महेश मांजरेकर यांना मनसेनं उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याकडून पराभव झाला. असं असलं तरीही महेश मांजरेकर हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात, तर आजही प्रचारासाठी ते अगदी उत्स्फूर्तपणे भाग घेतात. राज ठाकरे देखील महेश मांजरेकरांच्या चित्रपट रिलीज प्रीमियर शो मध्ये हजेरी लावताना अनेकदा दिसतात. सायली संजीव. झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव देखील राजसाहेब यांची खंदी समर्थक आहे. प्राजक्ताप्रमाणेच सायली देखील राज ठाकरेंच्या सभेला हजेरी लावताना अनेकदा दिसली आहे. शिवाय राज ठाकरेंच्या भूमिकांचं उघडपणे समर्थन देखील ती करताना दिसते. 2017 सायलीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सायलीला अभिनयाव्यतिरिक्त राजकारणातही रस असून भविष्यात नगरसेवक आमदार व्हायला नक्की आवडेल असं देखील सायलीनं वेळोवेळी स्पष्ट केलंय. दादा कोंडके. मराठी अभिनेते दादा कोंडके यांची बाळासाहेबांसोबतची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. सोंगाळ्या चित्रपटाच्या रिलीज दरम्यान बाळासाहेबांनी केलेली मदत दादा कोंडके शेवटपर्यंत विसरले नाहीत. शिवसेनेत त्यांना कोणतेही पद नसून शिवसेनेत त्यांचा चांगला दबदबा होता. शिवसेनेच्या प्रत्येक प्रचार सभेत दादा कोंडके यांचं भाषण हशा आणि टाळ्यांची बरसात आणायचं. दादा कोंडके यांनी आपल्या मतदारसंघात भाषण करावं अशी शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांचा नेहमीच आग्रह असायचा. अनेकदा दादांच्या भाषणानंतर आपलं भाषण ऐकायला कोणीही थांबणार नाही म्हणून दादांचं भाषण हे शेवटी ठेवलं जायचं. 1995 शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता येणार हे पक्क झाल्यावर बाळासाहेबांनी मंत्रिमंडळ नेमण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली. त्या बैठकीला दादांनाही बोलावण्यात आलं. त्या बैठकीत बाळासाहेबांनी विचारलं, दादा कुठलं मंत्रिपद हवंय? असं विचारल्यावर दादांनी मी फक्त शिवसैनिकच राहणार असं उत्तर दिलं होतं. शरद पोंक्षे. अभिनयासोबतच आपल्या आक्रमक भाषण शैली आणि राजकीय विधानांसाठी चर्चेत असणारे अभिनेते म्हणजेच शरद पोंक्षे. नथुराम गोडसे प्रकरणावरून भाजपला टोला मारणे असो किंवा एकनाथ शिंदेंचं समर्थन करण्यावरून आदेश बांदेकरांसोबत सोशल मीडियावरचं वॉर असो, शरद पोंक्षे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेतच. शरद पोंक्षे यांनी 2014 शिवसेनेत प्रवेश केला होता आणि गेली अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देखील सांभाळली. मात्र 2022 राजकीय नाट्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची केलेली टीका हा चर्चेचा विषय ठरला होता.
शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यक्रमात देखील त्यांच्या भाषणानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। अमोल कोल्हे। राजा शिवछत्रपती या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या अमोल कोल्हेंनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। सुरुवातीला शिवसेनेचे उपनेते आणि प्रचाराची धुरा सांभाळली। त्यासाठी त्यांनी आपल्या आक्रमक भाषण शैलीचा पुरेपूर वापर करून घेतला। 2015 मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेतेपद आणि पुण्याचे संपर्क प्रमुख ही जबाबदारी देखील ते सांभाळत होते। 2014 लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते। मात्र त्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2019 निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी खासदार बनून ते लोकसभेत देखील गेले। आदेश बांदेकर। महाराष्ट्राचे लाडके भाऊजी यांनी 2009 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून दादर विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती। अभिनयात येण्यापूर्वीच आदेश बांदेकर हे कट्टर शिवसैनिक असल्याचं त्यांनी अनेकदा मान्य केलंय। सध्या आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळालाय। शिवाय शिवसेनेचे सचिव असून मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष देखील ते आहेत। सुशांत शेलार। आदेश बांदेकरांप्रमाणेच पूर्वापारचा शिवसैनिक असलेला मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलारनं देखील 2017 शिवसेनेत प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती। त्यानंतर त्यानं शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष पद म्हणून देखील काम सांभाळलं। मात्र 2023 सुशांतनं उद्धव ठाकरे शिवसेनेला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता। सध्या सुशांत शिंदे गटातच सचिवपदी नियुक्त आहे। दीपाली सय्यद। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यदनं देखील 2014 आम आदमी पार्टी अर्थातच आपच्या तिकिटावर अहमदनगरमधून निवडणूक लढवली होती। मात्र या निवडणुकीत दीपाली यांचा सपशेल पराभव झाला होता। 2019 विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मात्र गेल्या काळातल्या राजकीय घडामोडीनंतर दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात त्या सामील झाल्या। यासोबतच दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव, अंकुश चौधरी, विनय येडेकर हे कलाकार देखील राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। पक्षाच्या प्रचार सभा असो किंवा महाराष्ट्रातील दौरे, राज साहेबांचे हे सवंगडी कायम राज ठाकरे यांच्या सोबतच कार्यक्रमांमध्ये भाग घेताना आणि प्रचार करतानाही दिसतात। या व्यतिरिक्त अनेक मराठी कलाकारांनी गेल्या काळात विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केल्याचंही पाहण्यात आलंय। त्यापैकी अभिनेत्री आसाबरी जोशी, सुरेखा कुडची, सविता मालपेकर, गायिका वैशाली माळे तसेच हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी पक्षात, तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी सोडून आता भाजपमध्ये प्रवेश केलाय। तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।